नमस्कार मी विलास बडे या आपल्या स्वागत सुरुवातीला बातमी राजकीय आहे राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात झाली आहे या शिबिराला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे या शिबिरात पक्षाचे चारशे तीसहून अधिक दिग्गज नेते उपस्थित आहेत दोन हजार चौदापासून पासून पक्षाचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसचं हे पहिलंच चिंतन शिबिर अधिवेशन आहे या व्यापक चिंतन मंथनातून निघणारे निष्कर्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या कार्यसमितीच्या पुढे मांडून त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येईल सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यात स्वबळावर सत्तेत असलेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हिमाचल प्रदेश गुजरात कर्नाटक त्रिपुरा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे तर हे चिंतन सुरू आहे काँग्रेसचं सातत्यानं होणारा पराभव आणि त्या पराभवातून बाहेर पडण्यासाठीची काँग्रेसची धडपड या सगळ्यामध्ये काँग्रेस जनांना नेमकं काय वाटतंय आणि कशा प्रकारे काँग्रेस पुन्हा कमबॅक करेल याच्या संदर्भात आज काँग्रेसच्या नेत्यांनी हे चिंतन बैठक चिंतन बैठक अधिवेशन घेतलेलं आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याच्यासाठी काय गोष्टी समोर येतात याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला। आहे कारण दोन हजार चोवीसची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची अस्तित्वाशी असणार आहे काँग्रेससाठीची कारण दोन हजार चौदापासून सत्तेतून ते बाहेर पडले प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशांत चिंतन सुरू झालेलं आहे मंथन सुरू झालेलं आहे काय येतंय त्या मंथनातून बाहेर महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधींनी ज्या पद्धतीनं भाषण दिलं उद्घाटन भाषण झालं आणि या उद्घाटन भाषणामध्ये त्यांनी अनेक प्रकारचं आरोप थेट अनेक प्रकारचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारवर लगावलेले आहेत आणि हे आरोप लगावताना ज्या पद्धतीने त्यांनी या आरोप लगावताना ज्या पद्धतीने त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की कसं ज्या लोकांनी महात्मा गांधीची हत्या केली त्या लोकांचा कसा गौरव केला जातो आहे संविधानाच्या एकजुटीवरती कसा हल्ला केला जातो आहे असे अनेक मुद्दे मांडत त्यांनी ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला या संपूर्ण दरम्यान त्यांनी म्हटलं की मोदी सरकार आपल्या मित कायम ध्रुवीकरण करतं जे ध्रुवीकरण कसं जातीचं धर्माचं लोकांमध्ये भीती आणि असुरक्षता कशी वाढवावी यासाठी ते सतत कार्यरत असतात समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या अल्पसंख्यक समाजाला देखील वारंवार लक्ष केलं जात आहे आणि या त्यांनी हे स्पष्ट केलं की के या नवसंकल्पना निमित्ताने असामान्य संकट आहे असामान्य संकटाचा सामना असामान्य परिस्थिती आपल्याला करायचा आहे त्यामुळे आपण निश्चितपणे विजयी होऊ अशा प्रकारचे प्रयत्न करा आणि या चिंतन शिबिरामध्ये जे विविध प्रस्ताव मांडण्यात येतील त्या संदर्भात देखील त्यांनी स्पष्ट करून त्यांनी म्हटलं आहे की मोदी आणि त्यांचे सरकार म्हणतात की जास्तीत जास्त प्रशासनाने किमान सरकार असावं पण असं असाव होत नाही आहे वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे भयावह परिस्थिती आहे राजकीय विरोधकांना घाबरवलं जात आहे आणि तुरुंगात टाकलं जात आहे तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय लोकशाहीच्या सर्व संभांची हानी होत आहे आणि सोबतच ज्यांनी नेहरूंचा विचार मांडला अशा लोकांना जे बलिदान आणि कर्तृत्व नाकारले जात आहे त्यासोबतच ज्यां ज्यांनी महात्मा गांधींचा हत्या केली अशा लोकांचा गौरव केला जातो अशा प्रकारे त्यांनी थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे एन डी एच्या सरकारवर केला पण महत्वाचं म्हणजे या तीन दिवसाच्या शिबिराची सुरुवात त्यांच्या उद्घाटन भाषणात झाली पण त्यापूर्वी जी पत्रकार परिषद झाली होती ज्यामध्ये अजय माकर यांनी स्पष्ट केलं होतं की एक तिकीट एक कुटुंब एका कुटुंबामध्ये एकच तिकीट मिळेल आणि त्यानंतर सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं की जर कुणाला राजकीय वारसा असलेल्या व्यक्तीला जर तिकीट हवा असेल तर त्यांनी कमीत कमी पाच वर्ष हे पक्षामध्ये कार्यरत राहावं आणि सोबतच त्यांनी सोबतच हा निर्णय जो नियम जो लागू केलेला आहे तो नियम गांधी कुटुंबाला लागू राहणार ला ला नाही ना 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 ना। आणि सोबतच त्यामध्ये त्यांनी अजून एक स्पष्ट केलेलं आहे की राज्यसभेमध्ये दोनदा ज्यांना प्रतिनिधी मिळालं त्यांना तिसऱ्यांदा प्रतिनिधी मिळू नये त्यामुळे हे हे जे नियम आहे लागू केले आणि हा जो प्रस्ताव पारित झाला तर एक मोठा अमोग्राब्र बदल काँग्रेसमध्ये पाहायला मिळेल आणि एक कुटुंब एक तिकीट जर हा ज्या ज्यावरती अजय माकन यांनी स्पष्ट केलं होतं की सर्वसामान्य सर्वच नेत्यांचं या प्रस्तावाला मान्यता आहे त्यामुळे हा प्रस्ताव निश्चितपणे मान्य होईल पण या संदर्भात प्रस्ताव मान्य होताना जी चर्चा पुढे येईल त्या चर्चेला ऐकण्यामध्ये आणि चर्चेमधले मुद्दे जेव्हा मांडले जातील ज्याच्या पत्रकार परिषद पुन्हा साडेचार वाजता एक पत्रकार परिषद बनवणार आहे त्यावेळेस मांडले जातील त्यावेळेस हे अतिशय महत्वाचं का अतिशय महत्वाचा बदल आहे नवसंकल्प आहे नवसंकल्पाचं सरकार असेल नवसंकल्पाची ही काँग्रेस संघटना असेल एक सोबत घेऊन पुन्हा जे, उभारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा या चिंतनाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल अशी आशा करूया धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतरची बातमी आहे कोर्टानं नवाब मलिकांना दिलेल्या दिलाशाची